आणि वांगणी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. याच दरम्यान सन्माननीय रुपीजी गवळी वांगणीचे त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रुपीजी गवळी साहेब दोन षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नकुल राऊत मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेगचे पंच योगेश पवार स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत सामन्याला सुरुवात होतीये. दोन्ही संघाला आयोजकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू प्रतीक तरे अतिशय चांगला चेंडू सुन एक चेंडू या वेळेस खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक तरेची. पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळते निर्धाव चेंडूने मात्र इथे सुरुवात केली आहे गोलंदाज प्रतीकने. प्रकाश आणि दिलीप ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते वांगणी संघाच्या वतीनं. जे ट्रम्प कार्ड इथे वापरलाय वांगणी संघाने सलामीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू या वेळेस ऑन साईडला चेंडू टटवलाय क्षेत्रक्षक येथील व्हाईडिश लॉंगलवरून मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी इथे मात्र दोन धाबांचा अवधी होता वांगणी संघाच्या फलंदाजांकडे प्रकाश आणि दिलीप कडे आणि दोन या धावसंख्येने संघाचं खातं इथे मात्र ओपन केलं जात आहे. पहिले षडक मार्गस्थ असताना आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षडक नसेल. दोन षटक मात्र समसमान पाहायला मिळतील दोन्ही संघांसाठी. एक चांगली स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू टटवला गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय डीप वरून तोपर्यंत सिंगल येते. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सातत्याने क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला व्हाईडिश लॉंगांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतात. जॉन्टी धावा धाफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच तीन धावा. पहिला चेंडू सुरेख फेकला चेंडू बॅटचा संपर्क नाहीये अगदी एस्टन वरून चेंडू निघन गेला आणि इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी आणि या चेंडूवरती सिंगल एकेरी धावेने धावफलक पुढे सरकत आहे. दोन षटकांचा सामना म्हणजे बारा चेंडूंचा सामना मैदानावरती पाहायला मिळेल आणि या बारा चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बारापेक्षा जास्त सरासरी इथे मात्र गाठावी लागेल प्रत्येक संघाला. मात्र एक चांगली धावसंख्या उभारायची असेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तर मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. प्रतीक फुलटा चेंडू जेलची संधी होती इथे मात्र डायरेक्ट हिट. मयूर पिसेकर बॅकिंग नव्हतं इथे मात्र तोपर्यंत मिळतील त्या मध्ये दोन धावा. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट कव्हरला. शॉर्ट मिड विकेटला इथे मात्र मयूर पिसेकर क्षेत्ररक्षण करत होते. फेकीत सुद्धा इथे मात्र चांगले पाहायला मिळते परंतु बॅकिंग नसल्या कारणाने दोन धावा मिळतील प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेस सुरेख चेंडू गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक तरेला मात्र प्रतीक तरेचं कौतुक करावं इतकं कमी सातत्याने सलामीसाठी गोलंदाजी करतोय. मयूर बदलापूर संघासाठी सातत्याने गेली कित्येक स्पर्धा आपण पाहिले संघाचा तारणहार गोलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि ते चित्र या मैदानावरती देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येथील. पुन्हा एकदा जॉन्टी चेंडूवरती प्रज्वल इथे मात्र येत आहेत. थोडेसे फंबल झाले चेंडू अडवण्यात इथे मात्र यश आलं शेवटच्या मोमेंटला आणि तोपर्यंत दोन धावा मिळतील त्या म्हणजे वांगणी टीमला. षडक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना धावसंख्या धाफलकावरती आपण पाहिली तर पहिले षडक संपुष्टात येते. सात धावा धाफलकावरती. सुरुवातीला मात्र डॉट चेंडूने सुरुवात केली. त्या षटकामध्ये दोन डॉट चेंडू आपण पाहिले आणि दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे चालू ठेवलं फलंदाजी करत असताना प्रकाश आणि दिलीपने. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय नितीनजी देशमुख मुंबईवरून येत आहेत. निश्चितच या गावचे जावई असतील त्याचा देखील शुभसन्मान केला जाईल. उद्योजक येत सर्वांचा शुभसन्मान आयोजन आणि नियोजन समितीच्या वतीने केला जाईल. आदरणीय नितीनजी देशमुख साहेब त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय राजेशजी खंडागले कल्याणवरून बिलॉंग करतात सर्वांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. राजेशजी खंडागले
जी राजेश जी खंडागळे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय भगवंत राऊत याच गावचे समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल भगवान राऊत साहेबांचा. तर श्याम सर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण भगवान राऊत साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर प्रभाकर राऊत या गावचे उद्योजक यांचा देखील सन्मान केला जाईल. सर्वच आलेल्या पाहुण्यांचं शुभ स्वागत सहर्ष स्वागत. याच दरम्यान प्रभाकर राऊत उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यापुढील व्यक्तिमत्व सन्माननीय संतोषजी देशमुख ग्रामपंचायत कानोर माजी उपसरपंच यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. स्वाभिमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ कानोर यांच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय संतोषजी देशमुख ग्रामपंचायत कानोर माजी उपसरपंच. त्यानंतर गणेशजी देशमुख उद्योजक कानोर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि सन्माननीय विश्वजित राऊत उद्योजक कानोर यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. प्रतीक पिसेकर गोलंदाज आपण पाहतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळत असताना दोन षटकांचा सामना डीजे मास्टर थोडस थांबायचे. दसंगता फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तब्बल पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि धावांचा वेग आता मात्र खूप वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा तब्बल धाव फलकावरती. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धाव इथे मात्र अंकित केली जाते आहे. शेवटचं षडक या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या धाव फलकामध्ये 23 धावा. सुरुवातीला षटक आपण पाहिलं प्रतीक तरेचं 7 धावांचं षडक. मी तर म्हणे प्रतीक पिसेकर थोडासा महागडा ठरतो या गोलंदाजी मध्ये. 2 चौकार 1 षटकार या गोलंदाजी मध्ये आपण पाहिलेत. फलंदाजी करत असताना फलंदाज प्रकाशच्या माध्यमातून प्रकाश ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात इथे मात्र खूप चांगले पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू अडवला गेलाय. गुड ऑफ मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल होते एकापेक्षा काही नसेल. 24 रन्स धफलकामध्ये 24 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता. स्कोर ऑफ द विकेट दोन्ही साइडमध्ये चेंडू टाबल होते. चेंडूची उचल फेक करतील तोपर्यंत मिळतील त्या फक्त आणि फक्त एकच धाव आणि दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद असतील. सांघिक यश मयूरगुळ बदलापूर संघाला या शेवटच्या चेंडूवरती. धाव संघ धाव फलकामध्ये पाहायला मिळते 25 धावा आणि येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज असेल विजयासाठी मयूरगुळ बदलापूर टीमला. थँक्यू थँक्यू. तर आयोजकांच्या वतीने खूप महत्वाचा सत्कार या व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय संतोषजी देशमुख ग्रामपंचायत कानोर माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे सर्व सूत्र ज्यांच्या हाती सोपवले होते ते आमचे या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय संतोषजी देशमुख साहेबांचा महत्वाचा हा सत्कार समारंभ इथे केला जातोय. प्रसाद ठाणगे यांच्या शुभ हस्ते संतोषजी देशमुख साहेब या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या व्यासपीठावरती. संतोषजी देशमुख ग्रामपंचायत कानोर माजी उपसरपंच. चला लगेच वांगणी संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचंय.
13 पूर्णांक 0 च्या सरासरीने 26 धावांची गरज असेल द्वितीय सत्रामध्ये मयूर गो बदलापूर टीमला. अल्टिमेट संघाचा संघनायक आणि डोणेगाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेच यायचे. अल्टिमेट बदलापूर वर्सेस डोणेगाव. डोणेगाव वर्सेस अल्टिमेट बदलापूर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेच या. त्याच दरम्यान सन्माननीय राहुल शेठ डोहाळे यांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण येऊन आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. चौ मॅचच्या दिशेने 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13.0 च्या सरासरीने आस्किंग रन रेट असेल बैल गो बदलापूर संघासाठी. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला निरंजन पिसेकर आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रतीक पिसेकर, ही जोडी पाहायला मिळेल. अल्टिमेट बदलापूर विपक्ष डोणेगाव या संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. तर सन्माननीय राहुल शेठ डोहाळे यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण नाणेफेकी करायची आहे या पुढील मॅचची. अल्टिमेट बदलापूर वर्सेस डोणेगाव या दोन टीम मध्ये बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज दिलीप फुलटा चेंडू इथे मात्र कव्हरला चेंडू इनफील्ड वरून चेंडू करून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. चांगले क्षेत्ररक्षक होते मैदानावरती. तोपर्यंत मिळतील ते म्हणजे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाजी करत असताना निरंजन आणि प्रतीकच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. निश्चितच 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. चांगला स्टार्ट इथून मात्र मयूर गो बदलापूर संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दिलीप इथे मात्र झेलची संधी होती. झेल ड्रॉप केला जातो मैदानावरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. निश्चितच ललित कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं सातत्याने. आपण सांगत असतो, आम्ही देखील सांगत असतो वारंवार, कॅचेस इन द मॅचेस पकडा, झेल जिंका, क्रिकेटचा खेळ. परंतु मैदानावरती चुका आणि चुका पाहायला मिळतात. सिंगल येते मोठ्या फलंदाजाला जीवनदान देणं त्याच्या झेलची किंमत मात्र तुम्हाला येणाऱ्या काही चेंडूवरती मोजावी लागेल. प्रतीक फुलटा चेंडू फक्त दिशा दिली जाते. शॉर्ट फाईनल क्षेत्राकडे डायरेक्टची संधी. फलंदाज बाद होतील. निरंजन पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र संधीचं सोनं केले. वांगणी टीमला मिळणार आहे हे सांगिक यश.
थैंक यू। इथे मात्र बिग विकेट प्रस्थापित केली जाते, निरंजन ला मात्र जीवनदान दिले होता, इथे मात्र कॉल होत नाही है, दोन फलंदाजांमध्ये संवाद होत नाही है। सातत्याने मी सकाळच्या सत्रामधून सांगतोय की एस नो वेट या कॉलची खूप गरज असते। फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत, निरंजन पिसेकर पहिला लागणारा धक्का मयूरगो बदलापूर संघाला, आणि आता मात्र मयूर पिसेकर स्ट्राइक एंडला पाहायला मिळते। न्यू बॅट्समन धावसंख्येचा फलकावरती 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात, 26 धावांची गरज आहे। प्रति षटकामागे 13 धावा, पुन्हा एकदा अगोदरच खेळण्याचा मान सतीश, चांगला चेंडू, एक चांगली गुड लेंथ इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावा, त्यानंतर सिंगल, विकेट कॅरी केला, आता मात्र डॉट चेंडू, इथून मात्र दडपणा टाकतोय मयूरगो बदलापूर संघाला हा गोलंदाज दिलीप। कोणत्या प्रकारचा फुटवरचा वापर नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वाईड स्लॉंगनला मात्र झेल कॅरी केला जातो, अजून एक फलंदाज बाद होतील, वन मोर विकेट डाऊन, मयूर बॅक टू द पॅव्हिलियन। थँक यू। मैदानाच्या आतमध्ये वांगणी संघ ज्या प्रकारे फलंदाजी केली, सुरुवातीला प्रकाशने आणि दिलीपने जो अटॅक केलाय, इथे मात्र गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला मिळते दिलीपच्या माध्यमातून। म्हटलं जातं जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नाहीये, आता मात्र स्ट्रगल आणि संघर्ष मैदानावरती केला जातोय वांगणी संघाच्या माध्यमातून। पुढचा चेंडू गोलंदाज दिलीप, अकोटप्याचा चेंडू जरूर होता, बाहेरचा चेंडू होता, फक्त दिशा दिली, सिंगल येईल, एकापेक्षा मात्र काही नसेल। फलंदाजी करत असताना प्रतीक पिसेकरला इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपल्याची घोषणा करतायत पंच नकुल राऊत। धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा। 23 धावांची गरज होती, 26 धावांची गरज होती, फक्त 4 धावा, आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची गरज। द्वितीय सत्र म्हटलं तर सातत्याने धावा डिफेन्स केल्या जात आहेत, निश्चितच मी तर म्हणेन मनोज सराणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, एक धाडसी निर्णय इथे मात्र घेतला आणि तो धाडसी निर्णय स्वतःला आणि संघाला इथे मात्र साबित करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅप्टन्सी मनोज सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची गरज। थोडीशी कठीण परिस्थिती होऊन बसली आहे ती म्हणजे मयूरगो बदलापूर संघाला या द्वितीय सत्रामध्ये। सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षडक, गोलंदाज हरिश्चंद्र ऑन अ मार्क ऑन अ स्ट्राइक, प्रतीक पिसेकर। यावेळेस दुसरं षडक, 6 चेंडू आणि 22 धावांची गरज। लेफ्ट आर्म राउंडी मारा करेल यावेळेस सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली कट होतोय, तर म्हणेन चांगला चेंडू, फसवा चेंडू। सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये, कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला या द्वितीय सत्रामध्ये, या धावा डिफेंड केल्या जात आहेत, एक चांगली रणनीती मैदानावरती। तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, त्याचा फिरोज खान सरांना विनंती करेन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या। पाच चेंडू आणि 22 धावांची गरज। तिसऱ्या पंचांची मागणी जेव्हा करण्यात येते मैदानावरती तेव्हा मात्र फलंदाजाला गोलंदाजीमध्ये दोष अडला तरच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते। आता मात्र तिसरे पंच येतात, फिरोज खान सर मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला डिसिजन, एक चांगला निर्णय, कोणत्या प्रकारची नो कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळेल। 5 चेंडू आणि 22 धावांची गरज यावेळेस, सामना थोडसा अवघड स्थितीमध्ये। पुन्हा एकदा चेंडू ऑनसाईडला, क्षेत्ररक्षक येथील मिड विकेटला, एक चांगला फटका पाहायला मिळत होता प्रतीकच्या माध्यमातून, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय
आणि पाहता पाहता इथे मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना फक्त आणि फक्त सहा धावा, 26 धावांची गरज, सहा धावा धाफलकामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही चार चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे मात्र कोलो डब्याचा चेंडू, एक सुरेख चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज हरिश्चंद्रच्या माध्यमातून. एक एक डॉट चेंडू संजीवनी देण्याचं काम इथे मात्र करतोय वांगणी संघाला. आणि आता मात्र जवळजवळ या सामन्यावरती पकड मजबूत करतोय तो म्हणजे वांगणी संघ. तीन चेंडू 20 धावांची गरज आहे मैदानावरती. प्रतीक पिसेकर ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतं आपल्याला. मोठे फटके प्रतीकच्या बॅट मध्ये पाहायला मिळत नाही. स्कोर ऑफ द विकेट, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी होती, झेल ड्रॉप केला जातोय. धावा मिळतील तर फक्त एकच धाव. इथे मात्र सामना मी म्हणेन जवळजवळ सोडलाय. मयूर ग्रुप बदलापूर संघाने फक्त सामन्याची औपचारिकता कंप्लीट करायची, पूर्णतः सामना इथे मात्र झुकलेला पाहायला मिळतो वांगणी संघाच्या बाजूने. आणि या सामन्याची मात्र हवा काढून टाकली आहे. पण एकदा चेंडू, मोठा फटका प्रज्वलच्या बॅट मधून, यूज ऑन मॅक्सिमम षटकार. पण एकदा इथे मात्र पाहायला मिळतं झेलची संधी होईल का. परंतु हा सामना इथे गमावलाय तो म्हणजे मयूर ग्रुप बदलापूर संघाने. मैदानावरती ज्या चुका मात्र मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने झाला त्या चुकांवरती लक्ष केंद्रित करा. आणि पुढील सामन्यासाठी, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील लाख लाख शुभेच्छा. आणि वांगणी संघ इथे विजय झालाय.